महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2016 मध्ये घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. राज्याची नियमित विद्यार्थ्यांची निकालाची टक्केवारी 89.56% आहे. 12वी प्रमाणेच 10वीच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 96.56% तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी 81.54% लागला. राज्यमंडळाच्या 9 विभागीय मंडळामार्फत परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या 16,01,406 विद्यार्थ्यांपैकी 14,34,143 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात उत्तीर्ण झालेल्या मुलींची संख्या 6,71,853 असून मुलांची संख्या 7,62,290 एवढी आहे. राज्यमंडळातर्फे सोमवारी दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल प्रसिद्ध केला जाईल. विद्यार्थ्यांना निकालाची मूळ प्रत येत्या 15 जून रोजी दुपारी 3 वाजता संबंधित शाळांमध्ये वितरित केली जाईल असे राज्यमंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मार्च 2016 येत्या 10वीच्या परीक्षेला 16,07,411 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी 16,01,406 विद्यार्थी प्रत्यक्षात परीक्षेला प्रवेश झाले आणि 14,34,143 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या निकालाची टक्केवारी आहे 89.56% आहे. या रेग्युलर नियमित विद्यार्थ्यांबरोबर सर्व 9 विभागीय मंडळातून 1,18,641 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी 1,17,794 विद्यार्थी परीक्षेला प्रवेश झाले होते आणि या परीक्षेमध्ये 51,321 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या उत्तीर्णीची टक्केवारी 43.57% आहे. या सर्व विभागीय मंडळामध्ये कोकण विभागाचा निकाल हा सर्वाधिक असून तो 96.56% आहे. तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी असून तो 81.54% आहे.